अच्छा मोबाइल मोबाइल शासन मान्य के लिए उशीर निश्चितपणान उशीर परंतु ज्या ज्या आमच्या अटी होत्या त्या त्या सरकारनं मान्य केलेल्या आहेत. 50 दिवसाची आम्हाला मुदत मागितली. 50 दिवसात तुमच्या आरक्षणाचा मार्ग आम्ही मोकळा करतो असं लेखी हमी आम्हाला या सरकारनं दिली आणि ती आमचे सर्व नेते प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटेल आणि दोन कुशलकर्ते नितीन धायगुडे मुख्य महासचिव या सर्वांना मान्य झाले. लोकशन सोडलं जर मान्य झालं नाही तर पुढल्या काळात काय रणनीती असेल लक्षण 75 वर्षापासून धनगर बांधवांची झालेला हा अन्याय आज खऱ्या अर्थानं या दोघांनी स्वतःच्या देहाचा अग्निकुंड करून 21 दिवसानंतर या देशातला ऐतिहासिक उपोषण या माध्यमातून झालेला आहे. आज राज्य सरकारने या उपोषणाला प्रतिसाद देत किमान येणाऱ्या धनगर बांधवांच्या पुढील पिढ्यांसाठी तरी पुढील पिढ्यांच्या भविष्यासाठी हा ऐतिहासिक ठिकाण आणि एक क्षण आज फार महत्वाचा होता. राज्य सरकारनं आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे. 50 दिवसांमध्ये धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचं लेखी आमच्याकडे त्यांनी दिलेलं आहे. मी राज्य सरकारचा आभारी आहे. परंतु एवढ्यावर चालणार नाही, म्हणजे हा लढा थांबला नाही. ज्या दिवशी धनगर आरक्षण अंमलबजावणीचं किंवा सर्टिफिकेट आमच्या हातात असेल त्या दिवशी खऱ्या अर्थाने हा लढा थांबेल आणि त्या दिवशी आज राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी मोर्चे उपोषण आंदोलन रस्ता रोको हे सुरू आहे हे 2 महिने 50 दिवसाच्या काळापर्यंत हे असेच सुरू राहतील. शांत पद्धतीनं लोकशाही पद्धतीनं धनगर बांधवांनी हे आंदोलन आजचं हे अमरण उपोषण हे नुसतं आंदोलन नाही तर हे जन आंदोलन म्हणून आपल्याला पुढे चालवावं लागेल आणि 50 दिवसांमध्ये हे सरकार आपल्याला देईल आपला सन्मान परत करील असा अपेक्षा आज या राजमाता अहिल्यादेवींच्या समोर या राज्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब या राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा या तिघांनी फोनवरती या उपोषणकर्त्यांची आमच्याशी संवाद साधला आणि धनगर आरक्षणाची अंमलबजावणी 50 दिवसांमध्ये आम्ही 100% करू असं लेखी आम्हाला दिलेलं आहे. मी शासनाचा आभारी आहे आणि या समाजाच्या वतीनं आम्ही त्यांचा आभार मानू. पण निश्चितच या राज्य शासनाला माझी विनंती आहे की हा 70 वर्षाचा वनवास आमचा संपवा आणि किमान येणाऱ्या भविष्यातील धनगर